गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। आपल्या कामाच्या जोरावर आपण पहिल्याच फेरीत पहिल्याच पसंतीच्या मतांवर निवडून येणार असा विश्वास कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातले उमेदवार बालाराम पाटील यांनी व्यक्त केलाय। पाहूया काय म्हणाले पाटील। नमस्कार। आपल्या माध्यमातून सर्वांना मकर संक्रांतीच्या सुरुवातीला मनापासूनच्या शुभेच्छा। या ठिकाणी कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 30 जानेवारीला होते आणि या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये आज आपल्यासमोर संवाद साधतोय। एक वेगळ्या पद्धतीनं ह्या निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय। ज्या पद्धतीनं मागच्या निवडणुकीमध्ये शिक्षण क्षेत्रातल्या जाणत्या मंडळींनी आदरणीय पवारसाहेबांच्या आव्हानानंतर आणि काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष अशोकराजे चव्हाण पतंगरावजी कदम आणि या निवडणुकीच्या दृष्टीनं पाठबळ आशीर्वाद देणारे सारे नेते आणि विविध संस्था मराठी शिक्षण संस्था असेल स्वामी असेल या संस्थांच्या पाठबळावर ही निवडणूक लढलो यशस्वी झालो। आणि गत 6 वर्षामध्ये जे काम मी या ठिकाणी केलं त्या कामाच्या बळावर या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय मी घेतलेला आहे। आज मी महाविकास आघाडी पुरोगामी संघटना यांचा उमेदवार आहे आणि माझ्या उमेदवारीला महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना त्याच्यानंतर TDF सारखी नामवंत शिक्षक संघटना आणि बहुजन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संसद यांनी पाठबळ दिलेलं आहे। कालच्याच मुंब्रा कवसा येथील मेळाव्याच्या वेळेस या ठिकाणी महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेनं आपल्याला पुरस्कृत केलेला आहे। या साऱ्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक लढतोय। जी कामं गेल्या 6 वर्षाच्या कालखंडामध्ये मी केली मी मागच्या निवडणुकीच्या वेळेस या ठिकाणी प्रचाराला जात असताना सांगितलेलं होतं की शिक्षण क्षेत्राला पाठबळ देणारा वैधानिक गट स्थापन करण्याचा प्रयत्न मी करेन। मी निवडून गेल्यानंतर 7 शिक्षक आमदार 7 पदवीधर आमदार यांचा विधिमंडळातला एक अतिशय चांगला गट मी निर्माण केला। आमचे पक्ष भिन्न आहेत आमच्या संघटना भिन्न आहेत अनेक विषयावर आमचे विचारही भिन्न आहेत पण शिक्षक आणि शिक्षणाच्या प्रश्नावर हे सारे शिक्षक आणि पदवीधर आमदार एक सुरात एक आवाजात एकच भूमिका मांडतायत। हे या वैधानिक गटाचं वैशिष्ट्य आहे। हा गट स्थापन झाल्यानंतर खऱ्या अर्थानं शिक्षणाच्या दृष्टीनं लढाऊ भूमिका आम्हा मंडळींना घेता आली। म्हणजे महाराष्ट्र विधान परिषदेच्या नोंदींमध्ये पहिल्यांदा शिक्षणाच्या प्रश्नावर आणि शिक्षकांच्या प्रश्नावर परिषदेचं सभागृह सातत्य लागोपाठ 3 दिवस आपण मंडळींनी त्या ठिकाणी कामकाज थांबवलं आणि शासनाला आमच्या विषयांची दखल घ्यायला लावली। हे अतिशय मोठं काम होतं ज्याचा फायदा आम्हा साऱ्याच आमदारांना नंतर 5 वर्ष काम करताना मिळाला। मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा मंत्री महोदय असतील यांच्याकडे जाताना कधी वाट बघा परवानगी घ्या असे प्रकार झाले नाहीत। 5-5, 7-7 संख्येनं जाणाऱ्या शिक्षक आणि पदवीधर आमदारांना अगदी सन्मानानं त्या ठिकाणी एंटरटेन केलं गेलं। आम्ही मांडलेले मुद्दे ऐकले गेले आमच्या मागण्याही बऱ्याच अंशानं मान्य झाल्या। या 5 वर्षातलं मला समाधान देणारं आणि माझ्या दृष्टीनं सर्वात मोठं काम कुठलं असेल
तर महाराष्ट्राच्या या शिक्षण क्षेत्रामध्ये 17 वर्ष 15 वर्ष 12 वर्ष 10 वर्ष शासनाचं कुठल्याही प्रकारचं वेतन न घेता काम करणारी विविध घटकामध्ये विखुरलेली अघोषित असतील त्रुटीतली असतील वाढीव तुकड्यातले असतील अशी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी 1 लाखाच्या संख्येनं होते ज्यांना या कालखंडामध्ये त्यांच्या हक्काचं त्यांच्या मेहनतीचं वेतन मिळवून देण्यामध्ये आम्हाला यश आलं ज्याच्यातला पहिला टप्पा आशिष चलार साहेब शिक्षण मंत्री असताना आम्ही मंडळी विधिमंडळामध्ये छत्रपती शिवरायांचा जो प्रांगणात पुतळा आहे त्या ठिकाणी जे आंदोलन केलं 9 आमदारांनी भर पावसामध्ये त्या पावसातल्या आंदोलनाची दखल घेत रात्री 9:30 वाजता आशिष चलार साहेबांना त्या ठिकाणी यावं लागलं. आम्हा मंडळींना आपली भूमिका आम्ही मान्य करतोय आणि तातडीनं शिक्षकांना अनुदान देण्याचा निर्णय आम्ही घेऊ असं लेखी द्यावं लागलं. त्याच अधिवेशनामध्ये त्याची अंमलबजावणी करावी लागली आणि त्यावेळेस 26,000 शिक्षकांना त्यांच्या हक्काचं पहिलं वेतन त्यांच्या पदरी पडलं. वेतनाचा दुसरा टप्पा आम्ही मंडळींनी आदरणीय शरद पवार साहेबांना भरीस घालत मिळवला. त्यांच्या गोविंदबाग या बारामतीतल्या निवासस्थानी दिवाळीच्या दरम्यान मी माझे आमदार दत्तात्रय सावंत माझे आमदार श्रीकांत देशपांडे आम्ही गेलो आणि पवारसाहेबांना त्या ठिकाणी विनंती केली की असा मोठा घटक या राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वेतन न घेता 10-10, 15-15 वर्ष काम करतोय. त्यावेळेस त्यांनी दिवाळीनंतर चव्हाण सेंटरमध्ये बैठक आयोजित केली आणि त्यावेळेस जवळजवळ 22-23 हजार शिक्षकांना आणि शिक्षकेतरांना अनुदानाचा टप्पा मिळाला. 20% होते त्यातला 40% टप्पा मिळाला. ह्या 2 टप्प्यानंतर जी उर्वरित मंडळी होती त्यांच्या अनुदानासाठी आम्ही अविरत असा संघर्ष करत होतो. सारे शिक्षक आणि पदवीधर आमदार त्याचसोबत विविध शिक्षक संघटना त्या दृष्टीनं आपापल्या परीनं प्रयत्न करत होत्या पण त्याला काही मुहूर्त निघत नव्हता. मात्र नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मी आमदार किशोर दराडे माजी आमदार दत्तात्रय सावंत माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी ज्या काही मागण्या आहेत अघोषित बंधू भगिनींना अनुदान द्या त्रुटीतल्या मंडळींना अनुदान द्या वाढीव तुकड्यांना अनुदान द्या अनुदानित ज्युनियर कॉलेजवरील तुकड्यांवर काम करणाऱ्या वाढीव पदाला अनुदान द्या शाळांना शिक्षक द्या शिक्षक 2005 पूर्वीच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना द्या. हे मुद्दे घेत अंशतः अनुदानित बंधू भगिनी जे सरप्लस होत आहेत त्यांना सेवा संरक्षण आणि समायोजन द्या. हे मुद्दे घेत आम्ही मंडळींनी भिडेवाडा पुणे ते मंत्रालय अशी पायी दिंडी काढण्याचा निर्णय घेतला. तशा पद्धतीच्या नोटिसेस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री मुख्य सचिव शिक्षण अर्थ विभागाचे सचिव यांना दिल्या आणि आम्ही दिलेल्या नोटिशीची जर आपण दखल नाही घेतली तर आम्ही भिडेवाडा ज्या ठिकाणाहून महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेंनी महाराष्ट्रातल्या स्त्री शिक्षणाचा श्रीगणेश केला किंबहुना भारतातल्या स्त्री शिक्षणाची सुरुवात केली त्या भिडेवाड्यापासून ते मंत्रालयापर्यंत या ठिकाणी पायी दिंडी काढू असा निर्णय घेतला होता. ती पायी दिंडी आम्ही भिडेवाडाच्या त्या पावनभूमीला अभिवादन करत काढली. तब्बल 4 दिवस 95 किलोमीटर चालत आम्ही मंडळी खालापूर तालुक्यातल्या नढाळपर्यंत आलो. त्यानंतर आम्हाला मुख्यमंत्री कार्यालय आणि शिक्षण मंत्र्यांकडून चर्चेसाठी या दिंडी स्थगित करा असा निरोप आला. आम्ही मंडळी चर्चेसाठी गेलो. आमच्या मागण्या आधीच आम्ही त्यांना दिलेल्या होत्या त्या संदर्भात शिक्षण मंत्र्यांशी चर्चा केली. शिक्षण मंत्र्यांनी त्या ठिकाणी आपण ठोक अनुदानाचा स्वीकार करा मी सगळ्यांचे प्रश्न सोडवतो म्हणून प्रस्ताव दिला. पण आम्ही सांगितलं साहेब हे मंडळी MEPS ऍक्टनुसार नियुक्त झाली
त्यांच्या ॲप्रुव्हलही एम बी पी एस ॲक्टनुसार मिळाल्या आणि 15 वर्ष 17 वर्ष काम केल्यानंतर आपण जर त्यांना अशा पद्धतीचं ठोक अनुदान घ्या सांगत असाल तर ते ठोक मानधन घ्या सांगत असाल तर ते बरोबर नाही. आपण अनुदानाचा विचार करावा. या ठिकाणी नियुक्ती मान्यता एम ई पी एस ॲक्टनुसार आहे तर त्याच ॲक्टनुसार अनुदान द्या म्हणून मागणी केली. नंतर त्यांनी त्या बाबीचा विचार करतो म्हणून सांगितलं आणि त्या दृष्टीनं खरी पायाभरणी त्या आत्ता जे अनुदान नागपूर सेशनमध्ये मिळालं त्याची त्या पायी दिंडीनंतर झाली. तदनंतर आझाद मैदानामध्ये शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीनं आंदोलन पुकारलेलं होतं आणि मोठ्या प्रमाणात शिक्षक बंधू भगिनी त्या ठिकाणी आझाद मैदानावर आंदोलन केलं होतं. मी आणि माझे सहकारी आमदार ह्या आंदोलनाला भेट देण्यासाठी आझाद मैदानाला गेलो आणि त्या ठिकाणी चर्चा आम्ही आम्हाला मिळालेलं आश्वासन त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. त्यांना सांगितलं की बाबा अशी अशी चर्चा झालेली आहे आणि त्यांनी ते मान्य केलं तर आपण जो काही निर्णय घ्याल आम्ही आपल्यासोबत आहोत. आणि त्यावेळेस आम्ही असंही घोषित केलं की जर आपल्या आंदोलनाची 7 दिवसात शासनानं दखल घेतली नाही तर आम्ही आमदार मंडळी विधिमंडळातल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर त्या ठिकाणी धरणे आंदोलन करू. नेहमीप्रमाणे आझाद मैदानातल्या आंदोलनाची दखल त्या ठिकाणी शासनानं घेतली नाही आणि आम्हाला 17 तारखेला विधिमंडळातल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलनाला बसावं लागलं. आम्ही बसल्यानंतरही त्याची दखल 7-7.5 तास शिक्षण मंत्री किंवा कोणीही घेतली नाही. खरं तर आम्ही बसताना त्याच्या नोटिसा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री शिक्षण सचिव अर्थसचिव मुख्य सचिव विधानसभेचे अध्यक्ष परिषदेच्या उपसभापती यांना दिलेल्या होत्या. उपसभापती त्या दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर होत्या पण आम्हा मंडळींना अध्यक्षांनी आश्वासन दिलेलं होतं की आपल्याला आंदोलन करायची वेळ येणार नाही. मी या संदर्भात बैठक लावतो आणि आपले प्रश्न तडीस नेतो पण ती बैठक काही झाली नाही आणि आमदार मंडळी 7 आमदार त्या ठिकाणी आम्ही विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलन धरणे आंदोलनाला बसलो. आमच्या आंदोलनाचीही दखल 7:30 वाजेपर्यंत कोणी घेतली नाही. 12 ते 7:30 तास पण 7:30 ते 7:30 वाजता विधिमंडळाच्या सचिवांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कार्यालय आणि शिक्षण मंत्र्यांना या संदर्भातली वस्तुस्थिती सांगितली की आमदार मंडळी 12 वाजता बसलेत आपण काहीतरी त्या दृष्टीनं हालचाली करा. राज्याचे शिक्षण सचिव देवोल शिक्षण मंत्र्यांचं एक पत्र घेऊन त्या ठिकाणी आले आणि आम्हाला त्यांनी विनंती केली की हे धरणे आंदोलन थांबवा. आम्ही त्यांना सांगितलं अशा पत्रानं हे आंदोलन थांबणार नाही तर आपल्याला त्या दृष्टिकोनातून ठोस कारवाई करावी लागेल. शिक्षण मंत्र्यांना या ठिकाणी यावं लागेल. विधिमंडळाच्या समिती कक्षात या विषयांवर चर्चा करावी लागेल आणि निर्णय घ्यावे लागतील तरच हे आंदोलन आम्ही स्थगित करू. शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की मी दवाखान्यात जातो आहे मला आज वेळ होणार नाही मी उद्या 11 वाजता येतो. त्यांच्या विनंतीचा आदर राखत आम्ही मंडळींनी धरणं आंदोलन थांबवलं. दुसऱ्या दिवशी 11 वाजता जवळजवळ 12 आमदार आम्ही त्या ठिकाणी पोचलो होतो पण शिक्षण मंत्र्यांचा कोणताही निरोप कोणी अधिकारी किंवा मंत्री महोदय स्वतः आले नाहीत. आमचा समज झाला की शिक्षण मंत्री येत नाहीत. आम्ही पुन्हा 12:15 शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बसलो धरणे आंदोलनाला आणि 12:30 मंत्री महोदय आले. विधिमंडळातल्या समिती कक्षात तब्बल 4-4.5 तास आमच्यासोबत चर्चा केली. बैठकीतून त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांशी फोनवर संवाद साधला आणि त्यांची संमती घेतली. मुख्यमंत्र्यांना ते त्या ठिकाणी वर्षा निवास त्यांनी जाऊन भेटले आणि तदनंतर त्यांनी या संदर्भात
मी आपल्या मागण्यांनुसार निर्णय घेतोय. फक्त हे मी आज जाहीर करणार नाही, तो अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा आहे. पण ह्या गोष्टीसाठी मी सुरुवात करतो आणि पुरवणी मागण्यांमध्ये हे येईल आणि मंजूर होईल ही व्यक्तिगत जबाबदारी मी घेतो. 1 तारखेला पुन्हा त्यांनी आम्हा आमदारांची बैठक लावली, आमच्यासोबत तेच त्यांनी पुनरुच्चार केला आणि नंतर 3 कॅबिनेटला शासनानं हा निर्णय घेतला. 1160 कोटी रुपये अनुदानाचा प्रस्ताव त्यांनी मंजूर केला आणि पुरवणी मागणीसाठी केसरकर साहेबांनी तो अर्थ विभागामार्फत पुरवणी मागण्या सभागृहाला सादर केल्या, त्याच्यामध्ये सादर केल्या. 19 तारखेला पुरवणी मागण्या टेबल झाल्या आणि 22 चर्चेअंती त्या मान्य झाल्या, ज्याच्यामध्ये आम्ही मागणी केलेले सारे विषय होते. त्याचसोबत जुन्या शिक्षकांचा 7वा वेतन आयोगाचे 2-3 हप्त्यासाठीची तरतूद होती, सरकारचं जे अंशदान DCPSच्या बाबतीतलं थकीत होतं त्याची तरतूद होती, शाळांना नॉन सॅलरी ग्रँटसाठीची तरतूद होती, कोविडमुळे शिक्षकांच्या थकीत असलेल्या विविध बिलांसाठीची तरतूद होती. एक चांगली तरतूद शिक्षण विभागाला या अधिवेशन काळात त्यानिमित्तानं मिळाली. पण हे सारं मिळवण्यासाठी आम्हाला आंदोलनं मात्र 2 वेळा करावी लागली. एक तर भिडेवाडा ते नडाळ 95 किलोमीटरचं अंतर भरत पावसात उन्हा पावसात आम्ही चालत आलो ते, आणि तदनंतर शिक्षकांच्या आझाद मैदानावरील मोर्चानंतरही विषय थटत नाही. बघितल्यावर आमदारांचं झालेलं 2 दिवसाचं विधिमंडळातलं अधिवेशन आणि नंतर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आज महाराष्ट्रामध्ये अगदी मोजक्या 101 शाळा शिल्लक आहेत ज्या अनुदानाच्या कक्षेतून बाहेर आहेत. पण ते बहुतांश प्रश्न हे त्या ठिकाणी रोस्टरशी निगडीत असल्यामुळे त्याला आमदार मंत्री किंवा मुख्यमंत्री काही करू शकत नाही. तो प्रश्न शिक्षण संस्था शाळा आणि कर्मचारी सोडवू शकतात. बाकी अतिशय मोठा विषय हा सुटला. माझ्या दृष्टीनं दुसरं महत्त्वाचं काम मी केलं की राज्यात आपल्या कोकणातल्या ज्या 5 जिल्ह्यातल्या विविध अनुदानित शाळा आहेत ज्यांना आमदार निधीचं अनुदान आपण देऊ शकतो अशा सर्व शाळांपर्यंत माझ्या या कालखंडामध्ये मी काही शाळांना 2 वेळेला काहींना 3 वेळेला पण किमान 1 वेळेला मी आमदार निधीची भेटवस्तू त्या शाळांना शैक्षणिक साहित्य दिलं. माझ्या एकट्याच्या निधीनं हे काम बघणार नव्हतं, पण मी त्यासाठी अनेक खासदारांच्या राज्यसभा सदस्यांची मदत घेतली. आमदार रामदासजी आठवले, खासदार अमर साबळे, खासदार शहाजी काकडे यांची मदत त्यासाठी मी मिळवली. विधान परिषदेतील आमचे नेते जयंत पाटील साहेबांची मदत मी घेतली. खासदार छत्रपती संभाजी महाराजांनी त्या दृष्टीनं आम्हाला निधीसाठी प्रस्ताव दिलेला होता, पण त्यांची मुदत संपता संपता तो काही एक्झिक्यूट होऊ शकला नाही. विधान परिषदेमध्ये शिक्षणाला खऱ्या अर्थानं पालकत्व स्वीकारलेलं रामराजे निंबाळकर साहेबांनी मला निधीसाठी पत्र दिलेलं आहे, आचारसंहितेमुळे ते एक्झिक्यूट होऊ शकलं नाही. महादेव जानकर साहेबांनी मला ते दिलेलं आहे. अशा पद्धतीनं कोकण शिक्षक मतदारसंघाच्या 1 रुपयाला संसद सदस्य राज्यसभा सदस्य आणि विधान परिषदेतल्या अन्य सदस्यांच्या निधीची जोड देत हा उपक्रम मी पार पाडला. शेवटच्या 5 महिन्यामध्ये कोकणातल्या 5ही जिल्ह्यामध्ये सर्व शाळांना प्रिंटर पोचवण्याचा प्रयत्न मी केला. सिंधुदुर्गात 327 शाळांना आपण प्रिंटर दिले, 1027 शाळांना आपण ठाणे जिल्ह्यामध्ये प्रिंटर दिले, रत्नागिरीमध्ये आपण जवळजवळ 354 शाळांना प्रिंटरचं वाटप करतो, काही झाले काही व्हायचं आहे, रायगडमधल्या 373 शाळा, पालघरमधल्या 364 शाळा यांना प्रिंटर्स आपण मंजूर केलेले आहेत, टेंडर झालेला आहे, आचारसंहितेनंतर त्या त्या शाळांना ते वाटप होईल. एक वेगळा प्रयत्न केला आणि ह्या कामावर त्याचबरोबर विविध वैयक्तिक प्रश्न आणि धोरणात्मक बाबींसाठी विधिमंडळात लक्षवेधी असतील, प्रश्न असतील, 93च्या सूचना असतील, औचित्याचे मुद्दे असतील, विशेष उल्लेख असतील, अर्धा तास चर्चा असतील, या विविध आयुधांचा वापर करत शिक्षण क्षेत्राशी निगडीत विषय मी चर्चिले आणि त्याच्यावर निर्णय मिळवून घेतले.
पाठपुराव्याच्या बाबतीत मंत्री महोदय असतील किंवा सचिव असतील, उपसचिव असतील, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षण अधिकाऱ्यापर्यंत आढाव्याच्या बैठका किंवा शिष्टमंडळ नेऊन पाठपुरावा करून अनेक कामं मी मार्गी लावली. या साऱ्या कामांची जाण निश्चितपणानं या कोकणच्या 5 जिल्ह्यातल्या क्षेत्रातला शिक्षक ठेवील हा विश्वास मला आहे. फक्त जुन्या पेन्शनच्या बाबतीत 2 वेळेला पायी दिंडी आम्ही काढून ही अजूनपर्यंत मला हाताशी काही लागलेलं नाही आहे. पहिले पायी दिंडी पेन्शनसाठी आम्ही मंडळींनी महात्मा गांधींच्या पावन स्पर्शानं पुनीत झालेल्या सेवाग्राम ते नागपूर विधिमंडळावर विधानभवन अशी काढली. तत्कालीन शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात आम्हाला सामोरे आले, त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं, त्याच्यावर त्यांनी समितीही नेमली, त्याचा अहवालही तयार झाला, पण कोविड आल्यामुळे तो विषय तिथे स्थगित राहिला. नंतर आम्ही भिडेवाडा ते डढाळ रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यातला अशी दिंडी काढली, त्याही अजेंड्यावर हा विषय होता, पण मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान या संदर्भातली जी भूमिका मांडली ती सर्वांनाच निराशा करणारी होती. पण या 28,600 बांधवांप्रती कायम बांधिलकी राखत मी काम करणार आहे आणि जुनी पेन्शन योजना मिळावी म्हणून प्रयत्न करणार आहे. सुप्रीम कोर्टातही या विषयासाठी मी आणि माझे सहकारी आमदार मी सातत्यानं जात होतो. जे वकील दिलेले आहेत सत्यजित देसाई तेही मीच त्या ठिकाणी दिलेले आहेत, तोही प्रयत्न आपला चालू आहे. एक गोष्टीचा उल्लेख मी मुद्दाम करायला मागतो, माझे सहकारी दत्तात्रय सावंत आणि मी नागपूर पेन्शन दिंडीच्या वेळेस घोषणा केली होती की जोपर्यंत 2005 पूर्वी सेवेत आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमदारकीची पेन्शन घेणार नाही. मी 7 तारखेपर्यंत आमदार आहे, मला पेन्शन मिळण्याचं किंवा न घेण्याचा विषय आला नाही. पण दत्तात्रय सावंतांनी मात्र आज 2 वर्षाचा कालावधी उलटूनही आम्ही जो शब्द शिक्षक बंधू भगिनींना दिला होता त्याला जागत त्या ठिकाणी ही पेन्शन आमदारकीची स्वीकारलेली नाही आहे. हे मुद्दाम मी सांगतोय कारण अनेक जण गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मी आणि दत्तात्रय सावंत आम्ही एकत्र घोषणा केली होती, 2 वर्षानंतरही दत्तात्रय सावंतांनी पेन्शन स्वीकारली नाही. उद्या वेळ आली तर बाळाराम पाटील ही शिक्षकांना पेन्शन मिळवण्याशिवाय स्वीकारणार नाही हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी मुद्दाम सांगतो. एक वेगळ्या पद्धतीचं काम करायचा प्रयत्न केला. शिक्षक आमदार म्हणून तिचा गरिमा जपण्यासाठी, तिचा आब राखण्यासाठी माझ्या हातून 6 वर्षामध्ये कुठलंही शिक्षकांना संस्था चालकांना मान खाली घालायला लावणारं कृत्य झालं नाही, कुठलं वक्तव्य झालं नाही, तर आमदारकीचा आब राखत मी काम केलं. आणि हे काम करत असताना ज्या ठिकाणी गरज पडली त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना समजणारी भाषा मी जरूर वापरली पण ती बंद दाराआड वापरली. कुठेही तशा पद्धतीनं माझ्या मतदारांना कमीपणा येईल असं कुठलंही कृत्य वक्तव्य न करण्याचं काम मी केलं आणि एक चांगल्या पद्धतीचं काम करण्याचं प्रयत्न मी केला. शिक्षक निश्चित त्याची जाण ठेवतील हा विश्वास मला आहे. भविष्याच्या काळात राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करून ज्या शाळांची दुरावस्था आहे, मराठी असतील, उर्दू असतील, हिंदी असतील, त्यांना त्या दृष्टीनं निधी मिळवून देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जे प्रयत्न आम्ही आमदार निधी खासदार निधीच्या मधून करतोय ते सर्व साहित्य आणि सुविधा ज्याच्यामध्ये क्रीडा साहित्य असेल, प्रयोगशाळा असेल, कॉम्प्युटर लॅब असतील, वाचनालय असेल, अन्य आनुषंगिक साहित्य असेल, हे शासनानं या शाळांना आपल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून द्यावं हा भविष्यात माझा प्रयत्न असणार आहे. शाळांच्या इमारती जरा जर्जर झाल्यात, जीर्ण झाल्यात, त्यांना दुरुस्तीसाठी अनुदान द्यावं, रंगरंगोटीसाठी अनुदान द्यावं. नॉन सॅलरी ग्रँट जी आहे ती 7व्या वेतन आयोगाशी निगडीत 6% तरी किमान शासनानं सातत्यानं आणि दरवर्षी द्यावी हा प्रयत्न असणार आहे. विविध आश्रमशाळांचे प्रलंबित प्रश्न आहेत, सामाजिक न्याय विभागाच्या शाळांचे प्रश्न आहेत, ITI असेल, ज्युनियर कॉलेज असेल, कॉलेज यांचे प्रलंबित प्रश्न जे
कोविडच्या कालखंडामुळे 2 वर्ष वाया गेली, ज्याच्यामध्ये अधिवेशन कधी 2 दिवस कधी 3 दिवस चालले, त्याच्यामुळे त्याला न्याय देऊ शकलो नाही, ते भविष्याच्या काळात देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. जे करता येईल तेच बोलावर आणि बोललेल्या वक्तव्यावर ठाम राहावं हे धोरण ठेवून काम मी केलं आहे. निश्चितपणानं माझ्या कामाचा आणि माझ्या पुढच्या विजनची दखल घेत कोकणातले शिक्षक पुन्हा एक बार काम करण्याची संधी देतील हा विश्वास आहे. काल काम करत असताना जे सहकार्य, जे प्रेम सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, संस्था चालक, कार्यकर्ते बंधूंकडून मिळावं त्याबद्दल अतिशय मनाच्या तळापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि हे संबंध आणखी दृढ कसे होतील त्या दृष्टीनं प्रयत्न करण्याचा माझा मानस आहे. आमदार म्हणून काम करत असताना हे सारे जे मी सांगितलं ते माझं एकट्याचं यश आहे असं मी म्हणणार नाही, तर सर्व शिक्षक आणि पदवीधर आमदारांची केलेली एकजूट, त्या वैधानिक गटाचा परिणाम आणि विविध संघटना वेळोवेळी ज्या आमच्या सोबत होते यांच्या एकत्रित प्रयत्नाचा हा विजय आहे. पण कोकणचा आमदार म्हणून या साऱ्या प्रयत्नांमध्ये मी निश्चितपणानं आघाडीवर होतो, अग्रेसर होतो, हे या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून जरूर नमूद करू इच्छितो. साऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि भविष्यातल्या सहकार्यासाठी आपल्या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद. सर, महत्त्वाचा प्रश्न, मागच्या वेळी तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा होता, यावेळी शिक्षक सेना आणि टीडीएम या दोघांचा पाठिंबा तुम्हाला मिळतो, काय फायदा झाला? निश्चितपणानं ह्या वेळेस महाविकास आघाडी म्हणून आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हे सुरुवातीलाही आमच्या बरोबर होते, शिवसेना नव्यानं याच्यात भर पडली आणि त्यासोबत शिक्षकांच्या मनामध्ये असलेली संघटना टीडीएफ यांचा पाठिंबा मिळालेला आहे. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे कार्यकर्ते अतिशय तडफेनं कामायला लागलेले आहेत. महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचा पाठिंबा मिळाला आहे, ते बांधव समोर येत आहेत. आणि बहुजन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संसदेचा पाठिंबा मिळालेला आहे, तीही मंडळी अगदी कार्यक्षमतेनं कामाला लागलेली आहे. निश्चितपणानं या साऱ्याचा परिणाम प्रचारादरम्यान जाणवतो आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद शिक्षक बंधू भगिनींचा, संस्था चालकांचा, कार्यकर्त्यांचा या मोहिमेमध्ये मिळतोय. एक अतिशय चांगलं वातावरण आहे. सकारात्मक बाबीवर केलेल्या कामावर आणि आमच्या सहकार्यांच्या पाठबळावर ही निवडणूक जिंकण्याचा माझा मानस आहे. कडू आणि मोतींच्या बंडखोरीचा तुम्हाला फायदा झालेला होता, मतविभाजन झालेलं होतं, ती स्थिती आता म्हात्रे आणि कडूंच्या बाबतीत होते, काय फायदा होईल या दोघांच्या उमेदवारीच्या मतविभाजनाचा? मी त्या विषयावर बोलण्यापेक्षा या ठिकाणी परत आपल्याला स्पष्टपणानं सांगेन की व्यक्तिगत मतं ही कुणाची नसतात, मतं ही संघटनेशी निगडीत, पक्षाशी निगडीत असतात. उद्या बाळाराम पाटील म्हणून मी जर बनेन की 11,800 मतं बाळाराम पाटलाची आहेत तर ते वास्तव नाही आहे. त्याच्यामधली 1,000-1,500 मतं माझी असू शकतात, पण बाकीची 10,000 मतंही मला साथ देणाऱ्या संघटना आणि पक्षांची आहे. तद्वतच या ठिकाणी जी 6,800 मतं पडलेली होती त्याच्यातली कदाचित 1,500-1,800 मतं ही माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराची व्यक्तिगत असतील, पण 5,000 मतं ही शिवसेनेचीच होती. त्या 5,000 सापरची राजकीय परिस्थिती बघता किती मतं कुठे जातात आणि किती कुठे राहतात हा विषय जरी असला तरी शिवसैनिकांचं, शिवसेनेच्या नेत्यांचं एकंदर उत्साह बघितला तर ही बहुतांश मतं माझ्यासोबत राहतील हा विश्वास मला आहे. मोते सरांना पडलेली मतं आणि कडू सरांना पडलेली जी मतं होती त्याच्यामध्ये निश्चितपणानं गेल्या 6 वर्षाच्या कालखंडामध्ये याच्यातले बरेचसे शिक्षक व्यक्तिगतरित्या माझ्याशी संपर्कात आहेत. शिक्षक पदपेढीच्या निवडणूक ठाण्याच्या याच्यातले काही गट आमच्यासोबत होता. कामाच्या निमित्तानं जात असताना मी कुठेही निवडणूक संपल्यानंतर हा कुठल्या संघटनेचा, कुठल्या पक्षाचा निवडणुकीत कुठे होता, ही शाळा कुणाची, हे विचार न करता निवडणुकीच्या निकालानंतर मी शिक्षण क्षेत्राचा आमदार म्हणून काम केलंय आणि त्याचा निश्चित फायदा मला होईल हा विश्वास मला आहे.
महत्वाचा प्रश्न ज्ञानेश्वर म्हटलेने उमेदवारी अर्ज दाखल करताना थेट म्हटलं होतं की तुम्ही शिक्षक नाही संस्था चालक नाही, या त्यांच्या आरोपाकडे कसं बघता? शिक्षक तर मी मागच्या निवडणुकीतही नव्हतो, पण मी शिक्षण क्षेत्रामध्ये इतकं मोठं काम करतोय जे ज्ञानेश्वर म्हात्रे किंवा कोणाला ज्ञात नसेल त्यांच्यासाठी आपल्या माध्यमातून सांगतोय. मी रयत शिक्षण संस्थेच्या कोकण विभागाचा चेअरमन आहे, ज्याच्यामध्ये 47 शाळा महाविद्यालयं आहेत, 67,000 विद्यार्थी शिकतायत, आणि या साऱ्याचं कामकाज डे टू डे नेटवर्कमध्ये मला सांभाळावं लागतंय. मी माझ्या वडिलांच्या नावाने जी शिक्षण संस्था चालवतोय त्याचंही कामकाज मी बघतोय. पनवेलमधलं प्रतितयश आणि सर्वात जुनं कोकण एज्युकेशन सोसायटीचे जे संकुल आहे त्याचा मी चेअरमन आहे, ज्या ठिकाणी 10,800 विद्यार्थी आहेत, आणि त्याचं कामकाज मी बघतोय. त्याच्यामुळं शिक्षक, शिक्षण, शाळा, संस्था यांच्या साऱ्यांच्या अडचणी मला 100% ज्ञात आहेत. त्या सोडवण्याचा, त्याच्यावर मार्ग शोधण्याचा प्रयत्न मी 6 वर्षात केलेला आहे. मी 6 वर्षापूर्वी शिक्षक नव्हतो, मला शिक्षकांनी आपलं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. मी वेगळ्या पद्धतीनं त्यांचं प्रतिनिधित्व 6 वर्ष केलं आणि अनेक कामे मार्गी लावली. त्याच्यामुळं तो मुद्दा जुनाच कार्ड आता पुन्हा चालेल असं मला वाटत नाही. शिक्षकां जरी मी नसलो तरी शिक्षणाच्या शिक्षकांच्या व्यथा मला पूर्णांशानं ज्ञात आहेत आणि त्या सोडवण्याचे मार्गही मी शोधतोय. मी कुठल्या समस्येला पाठ देऊन वारा आला तशी पाठ दिली आणि निघाला या मानसिकतेतला नाही, तर संकटांना छातीवर घेत त्याच्यावर मार्ग शोधत तो अंमलात आणून सोल्युशन काढणारा मी कार्यकर्ता आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्ससाठी फॉलो करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण 7 लाईव्हचं फेसबुक पेज.